आपण शिकणार आहोत पूर्णांक संख्यांच्या संदर्भातील खालील गुण तुम्ही कधी विचार केला के आहे का की कोणत्याही पूर्णांकाची शून्य बरोबर एका सफरचंदाची किंमत अधिक एक आणि एका संत्र्याची किंमत आहे वजा एक जेव्हा टोपलीत एकही फळ उरणार नाही तेव्हा आपण म्हणू की टोपलीची किंमत आहे शून्य जर आपण टोपलीत दहा सफरचंद ठेवले तर टोपलीची किंमत काय असेल विचार करा विचार करा अगदी बरोबर विचार केला आधी टोपलीची किंमत शून्य होती मात्र दहा सफरचंद ठेवल्यानंतर टोपलीची किंमत आता अधिक दहा झालेली आहे असे ह्यासाठी झाले कारण की शून्याची बेरीज दहाशी केल्यानंतर उत्तर अधिक दहा येत अशा प्रकारे जर आपण रिकाम्या टोपलीत आठ संत्री ठेवली तर टोपलीची किंमत असेल शून्य अधिक वजा आठ बरोबर वजा आठ अशा प्रकारे कोणत्याही पूर्णांक ची शून्य सोबत बेरीज केल्यानंतर उत्तर तोच पूर्णांक जसे की शून्याशी बेरीज केल्यानंतरही पूर्णांक बदलत नाही त्यामुळे आपण असे म्हणतो की हा पूर्णांकासाठी एक बेरीज समतुल्य आहे म्हणजेच केल्यानंतर आयडेंटिटी आहे चला आता जाणून घेऊया पूर्णांकाच्या गुणोत्तराच्या समतुल्य गुण म्हणजेच मल्टिप्लिकेटिव्ह आयडेंटिटी पण त्यापूर्वी एक प्रश्न तुमच्यासाठी तुम्ही सांगू शकता का की अशी कोणती संख्या आहे जिच्याशी कोणत्याही पूर्णांकाचा गुणाकार केल्यानंतर उत्तर म्हणून तोच पूर्णांक प्राप्त होतो विचार करा विचार करा अगदी बरोबर ती संख्या आहे एक चला हे समजून घेऊया समजा आपण काही लाल आणि काही निळे बटण घेतले लाल आपण अधिक एक किंमत मानली आणि निळ्या बटनाची किंमत वजा एक मानली जर आपण दहा लाल बटणं घेतो आणि त्यांना एका ओळीत नीट मांडतो तर त्याची किंमत एक गुणिले अधिक दहाने प्राप्त केली जाऊ शकते जी असेल अधिक दहा अशाच तऱ्हेने जर आपण दहा निळे बटण घेतो आणि त्यांना एका ओळीत व्यवस्थित मांडतो तर त्याची किंमत एक गुणिले वजा दहा ने प्राप्त केली जाऊ शकते जी असेल वजा दहा ह्यावरून तुम्ही समजू शकता की कोणत्याही पूर्णांकाचा एक शी गुणाकार केल्यानंतर येणारे उत्तर हा तोच पूर्णांक असतो व्यापक रूपात एक गुणिले एक बरोबर ए आणि एक गुणिले ए बरोबर ए त्यामुळे एक चा गुणाकार करण्यासाठी गुणोत्तर समतुल्य आहे वजा एक देखील गुणोत्तर समतुल्य आहे काय विचार करा विचार करा. अगदी बरोबर वजा एक ने गुणाकार केल्यानंतर पूर्णांकाची किंमत बदलते त्यामुळे वजा एक ला आपण गुणोत्तर समतुल्य म्हणू शकत नाही चला आता बेरीज व्यस्त म्हणजे ऍडिटिव्ह एनव्हर्स समजून घेऊया समजा तुम्ही शून्य स्थानावर उभे आहात तुमच्या उजव्या बाजूचे अंतर धनपूर्णांकानी मोजले जाते आणि डाव्या बाजूचे अंतर ऋण जर तुम्ही सात मीटर डावीकडे जाता तर तुम्ही वजा सातवर पोहोचता मात्र जर तुम्ही सात मीटर उजव्या बाजूला जाता तर तुम्ही अधिक वर पोहोचता येथे तुम्ही समान अंतर कापले आहे मात्र विरुद्ध दिशेला कापले आहे म्हणजेच वजा सात आणि सात शून्य पासून समान अंतरावर आहेत मात्र विरुद्ध दिशांना आहेत असे दोन पूर्णांक ज्यांचे स्थान शून्य पासून विरुद्ध दिशेला समान अंतरावर असेल त्यांना एकमेकांचे बेरीज व्यस्त म्हटले जाते अशा प्रकारे आपण म्हणू शकतो की तीन शून्यच्या उजवीकडे आहे तर वजातीन शून्यच्या डावीकडे आहे मात्र दोघांमधील अंतर शून्य पासून तीन पावलांवर आहे त्यामुळे तीन, त्या तीन आणि वजातीन एकमेकांचे बेरीज व्यस्त आहेत जरा विचार करा अशा संख्यांच्या बेरजेचे उत्तर काय असेल विचार करा अगदी बरोबर अशा संख्यांची बेरीज शून्य आहे त्यामुळे आपण असेही म्हणू शकतो की असे दोन पूर्णांक ज्यांची बेरीज शून्य असेल एकमेकांचे बेरीज व्यस्त म्हणवले जातात तर आज आपण शिकलो पूर्णांकाच्या संदर्भातील खालील गुण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काही उदाहरणांच्या मदतीने यांना चांगल्या प्रकारे जाणून घेऊ